आज आपण सहावा क्वेश्चन बघणार आहोत डिप्रिसिएशन मध्ये स्ट्रेट लाईन मेथड. काल आपण पाचवा क्वेश्चन बघितला होता, आज सहावा क्वेश्चन बघणार आहे. स्ट्रेट लाईन मेथड आहे बघा. समर्थ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड औरंगाबाद परचेस अ न्यू मशिनरी फॉर रुपीज 45,000 ऑन 1 जानेवारी 2015. ठीक आहे, 1 जानेवारी 2015. आणि मुलांनो या क्वेश्चनमध्ये इयर एंड काय दिलंय, वर्षाचा शेवट काय 31 मार्च. म्हणजे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल की करंट इयर कोणतं आहे. करंट इयर आहे 14-15. 31 मार्चला वर्ष संपतंय आणि असेट खरेदी केलेली 1 जानेवारीला, 1 जानेवारी 2015ला असेट परचेस केली. याचा अर्थ काय, करंट इयर काय आहे 14-15. ओके, 14-15 एक करंट इयर आहे. करंट इयर मध्ये असेट परचेस केली आणि त्याच दिवशी काय केलेलं आहे त्यांनी बघा, अँड इमिजिएटली स्पेंट 5,000 ऑन इट्स फिक्सेशन अँड इरेक्शन. फिक्सेशन आणि इरेक्शनसाठी 5,000 रुपये त्याच्यावरती खर्च केलेला आहे. ओके, चला आपल्याला काय करायचं आहे, 45,000 अधिक हे 5,000, टोटल कितीची असेट झाली, 50,000ची असेट झालेली आपल्याला एंट्री करावं लागेल. कॉलम केलेले आहेत आपण, कॉलम केलेत ना. चला स्टार्ट करू. 2015 1 जानेवारी 2 बँक अकाउंट अमाउंट किती आहे बघा, 50,000 आपण आता बघितलं, 50,000 ओके. आणि हे वर्ष कधी संपणार आहे, 31 मार्च 2015 बरोबर. 31 मार्च 2015 पर्यंत काय केलंय का, अजून काही नाही केलेलंय. त्यांचा रेट ऑफ डेप्रिसिएशन किती आहे, 10% आहे बरोबर, 10%. आणि असेटची किंमत आहे 50,000. 50,000 10% किती होतात, 31 मार्चला आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचे. हा मग इथं लिहायचं 2 बाय डेप्रिसिएशन. पण मुलांनो इथे लक्षात घ्या, 3 महिन्याचं डेप्रिसिएशन काढावं लागेल, कारण जानेवारी ते मार्च किती महिने होतात, 3 महिने होतात. हे जे 50,000 10% 5,000 जे येतात, 5,000 काय आहेत, 12 महिन्याचे आहेत. आपल्याला फक्त 3 महिन्याचे काढायचे, म्हणून काय करायचं, 3 भागिले 12 करायचे. आन्सर येणार आहे 1250. ठीक आहे, आपण हे तोंडी पण करू शकतो, 12 महिन्याचे 5,000, 6 महिन्याचे 2,500 आणि 3 महिन्याचे किती, 1250. 3 महिन्याचे किती आले, 1250. ओके, हे तोंडी पण आपण काढू शकतो. आता आपल्याला डिप्रिसिएशन अकाउंट बनवायला सांगितलंय का, नाही. तर फक्त म्हणलंय काय करा तुम्ही, मशिनरी अकाउंट बनवा, म्हणून आपण काय डिप्रिसिएशन अकाउंट बनवणार नाही. आपण एक छोटीशी वर्किंग नोट पण करूया. डिप्रिसिएशन अकाउंट मी कट करतो, वर्किंग नोट बनवू आपण. वर्किंग नोट, 50,000 असेट आहे, 50,000 पहिल्या वर्षी डिप्रिसिएशन चार्ज करतोय आपण 1250, वजाबाकी करून त्याची व्हॅल्यू किती राहते, मायनस करून बघा व्हॅल्यू 48,750. ओके, एक वर्किंग नोट मध्ये पण लिहून घ्यायचं, साईडला खाली लिहून घ्यायचंय. ओके, आता पुढे हे अकाउंट क्लोज करायचं आपल्याला, 50,000 डेबिटची टोटल, 50,000 30% क्रेडिटला, 50,000 त्यामधून 1250 गेले बाय बॅलन्स रेट डाऊन, किती आले, 48,750. 2015 1 एप्रिल बरोबर चालू आहे ना. 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन 48,750. ओके, 48,750. क्वेश्चन मध्ये पुढे जाऊया, क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चन मध्ये पुढे म्हटलंय की इन द सेम इयर ऑन 1 जुलै ऍडिशनल मशिनरी कॉस्टिंग रुपीज 25,000 वॉज परचेस. ओके,
आता हे जे वर्ष आहे कधी, इन द सेम इयर, इन द सेम इयर म्हणजे 2015 मध्येच, 2015 चालू होतं ना, म्हणून 2015 मध्येच काय केलं, 1 जुलैला त्यांनी अजून एक मशिनरी परचेस केली 25,000 रुपयाला. 25,000 ला मशिनरी परचेस केली 1 जुलै तारीख, 1 जुलै टू बँक अकाउंट 25,000. आता हे वर्ष कधी संपणार आहे मुलांनो, 2016 ला संपणार आहे, 2016 ला संपणार आहे. आता या 15-16 वर्षामध्ये म्हणजे 31 मार्च 16 पर्यंत काय केलंय का, म्हणजे परचेस सेल काय आहे का अजून चेक करूया, एकदा चेक करा ऑप्शन मध्ये बघा. ऑन 1 जुलै 16, 1 जुलै 16 म्हणजे हे वर्ष संपल्यानंतर, हे वर्ष 31 मार्चला संपणार आहे, जे चालू वर्ष आहे ना आपलं 15-16, 31 मार्चला संपणार आहे. 1 जुलै 16 मध्ये त्यांनी काय केलं, एक मशीन की जी परचेस केली होती 1 जानेवारी 15 ला, म्हणजे पहिली मशीन ही जी होती ना 1 जानेवारी 15 ची, ही विकलेली, बघा ही विकली, ही मशीन विकली 40,000 रुपयाला. ठीक आहे, ते पुढच्या वर्षात देणार आहे, परत एकदा बघू. ठीक आहे, आता काय करायचं, क्लोज करून टाका, क्लोज करा. आपल्याकडे आता 2 असेट आहेत बरं का, आपल्याकडे 2 असेट आहेत, ही पहिली होती 50,000 ची, आता दुसरी 25,000 ची आहे. डिप्रिसिएशन चार्ज करायचं, चार्ज करताना 50,000 वर 10% 5,000 पूर्ण वर्षाचं घ्यायचं, 25,000 वर 10% 9 महिन्याचं घ्यायचं, 9 महिन्याचं. का बरं 9 महिन्याचं, परचेस कधी केली, जुलैला, जुलै ते मार्च किती महिने होतात, 9 महिने. डिप्रिसिएशन चार्ज करताना 9 महिन्याचं घ्यायचं दुसऱ्या असेटवर बरं का, पहिल्या असेटवर पूर्ण वर्षाचं घ्यायचं 5,000. 25,000 च्या 10% 2,500 येतात बरोबर, गुणिले 9/12 बरोबर, 9/12 किती, 1875. दोन्ही डेप्रिसिएशन टाका, वजाबाकी करून घ्या, बॅलन्स किती येतोय बघा, 5,000 आणि 1,875 इथं, 5,000 अधिक 1,875 दोन असेट आहेत 10,875. समजलं का डेप्रिसिएशन कसं आलं, 6,875. चला क्लोज करा, याची टोटल किती बघा, 7,750. मार्च बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2016 1 एप्रिल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 66,875. आता हे जे वर्ष आहे 1 एप्रिल 2016 हे संपणार कधी, 31 मार्च 17 ला. या आर्थिक वर्षात काय झालं बघूया. ठीक आहे, आता आपली 2 वर्ष झाली, पहिले म्हणजे 14-15 झालं, 15-16 झालं. ठीक आहे, 15-16 झालं, आता पुढचं वर्ष 16-17. 16-17 मध्ये बघा काय आहे का, इन द सेम इयर झालं ते, ऑन 1 जुलै 16 ही तारीख 16-17 मध्येच आहे. ऑन 1 जुलै 16 1 जुलै 16 या तारखेला काय केलं, द मशिनरी परचेस ऑन 1 जानेवारी 15. जी मशिनरी 1 जानेवारी 15 ला परचेस केली होती, म्हणजे ही 1 जानेवारी 15 ला परचेस केली होती 50,000 ला ना, 45 आणि 5 ती झाले, 50,000 ला परचेस केली होती, ती काय झाली, खराब झाली किंवा अपसुलेट झाली,
ती विकली 40,000 रुपयाला. केवढं विकली? 40,000 रुपयाला. तिचा काही उपयोग राहिला नाही बिझनेसमध्ये, म्हणून ती 40,000 रुपयाला विकली. ठीक आहे, 40,000 ला विकली. मग याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट लॉस काढावा लागेल. ज्या दिवशी विकली त्या दिवशी पर्यंतचं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. विकली कधी? 1 जुलै 16 ला. ठीक, 1 जुलै 16 ला विकली. आपण पहिल्यांदा वर्किंग नोट करू, मग एंट्री करू. चला, वर्किंग नोट मध्ये ही आता पहिली असेल बरं का, जुलै. जुलै पर्यंत करायचंय म्हणजे 3 महिने वापरली, 3 महिन्याचं डेप्रिसिएशन 1250 येतं. आपण वरतीच काढलं होतं बरोबर, ते जानेवारी ते मार्च काढलं होतं. आता इथं एप्रिल ते जुलै काढायचंय, परत तेवढंच येणार आहे 1250. आलं का? 3 महिन्याचं डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशन 3 महिन्याचं आहे. वजाबाक करून त्याची व्हॅल्यू किती होते बघा, त्याची व्हॅल्यू होते 42,500. 42,500 व्हॅल्यू असताना ती विकली कितीला? विकली कितीला? 40,000 रुपयाला. बरोबर, क्वेश्चन मध्ये सांगितलंय बघा, विकली कितीला? 40,000 रुपयाला. प्रॉफिट आहे का? लॉस आहे. लॉस हा काय आहे? लॉस. मग लॉसची एंट्री करायची आपल्याला, डेप्रिसिएशन चार्ज करायचं, पैसे आल्याची एंट्री करायची. ओके, या 3 एंट्री करायच्या आपल्याला. चला बघा, लॉस एंट्री करायची आपल्याला लॉसची 2016 1 जुलै. डेप्रिसिएशन चार्ज बाय डेप्रिसिएशन किती अमाऊंट आहे डेप्रिसिएशनची? 1250. डेप्रिसिएशनची अमाऊंट किती आहे? 1250. नंतर पैसे आल्याची एंट्री बाय बँक किती? 40,000. लॉस बाय लॉस ऑन सेल ऑफ असेट. लॉस ऑन सेल ऑफ असेट 2,500. ओके, अजून काय झालंय का या क्वेश्चन मध्ये बघा, अजून काय आहे का? परचेस सेल वगैरे काय आहे का? काहीच नाही. आणि कधीपर्यंत करायला सांगितले त्यांनी? 16-17 बरोबर. मग 31 मार्च 2017 ला आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल उरलेल्या असेटवरती. 2017 एक असेट आहे ना आता आपल्याकडे, 2017 ला वर्ष संपत. 31 मार्च बाय डेप्रिसिएशन कोणती असेट आहे आपल्याकडं? सेकंड नंबरची. त्याच्यावर किती? 2,500 का? 2,500. पंचवीस हजाराच्या दहा टक्के बरोबर. 2,500 बरोबर. आणि आपला शेवट बॅलन्स किती उरणार आहे? बॅलन्स पण येतो बरं का आपल्या इथं. बॅलन्स किती येणार आहे? 20,625 हा बॅलन्स उरणार आहे आपला. चला बघूया. बघा, 2,500 मी डेप्रिसिएशन टाकतो. आपल्याला असेट अकाउंट क्लोज करायचंय, असेट अकाउंट क्लोज करतो. डेबिटची टोटल 66,875. 30 टाकतो मी इकडं, 66,875. क्रेडिटची टोटल त्यातून मायनस करायची. क्रेडिटची टोटल किती येते? मी जर साईडला जर बघितलं माझ्या इकडं दिसतंय, तर 46,250. क्रेडिटची टोटल किती आहे? 46,250. ओके, तर 20,625 बॅलन्स जो आहे बघा इकडं, हा बॅलन्स आणि बॅलन्स आहे का नाही सेम? ठीक आहे, 20,625 आणि इकडं 20,625 सेम आलेलं आहे. याचा अर्थ आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. हाय बॅलन्स कॅरीड डाऊन, दुसऱ्या दिवशी ब्रॉड डाऊन करून ठेवा. दुसऱ्या दिवशी ब्रॉड डाऊन करून ठेवायचं, डाऊन 2017 1 एप्रिल टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 20,625. झाला हा क्वेश्चन आपला इथं कंप्लीट झाला. यानंतर आपण स्ट्रेट लाईन मेथडचे, सॉरी WDV मेथडचे आपण क्वेश्चन घेणार आहे. ठीक आहे, हा झाला का? समजला का? ओके,